हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत ब्रिज कोर्स स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड 2 अँड टुडेज डे इज 25. मित्रांनो, 25 दिवसाचा आपल्याला आज व्हिडिओ घ्यायचा आहे. अतिशय सोपा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर सेमी विषयांचे, मॅथ्स आणि सायन्सचे मित्रांनो, सेमी मराठीमध्ये सेमी इंग्रजीमध्ये व्हिडिओ मिळतील. त्यामुळे मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड 2 डे 25th. सब्जेक्ट युनिट रेक्टँगल. डेफिनेशन ऑफ रेक्टँगल. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेक्टँगल फ्रेंड्स? इफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलेटर आर राईट अँगल्स, इट इज कॉल्ड रेक्टँगल. मित्रांनो, एखाद्या चौकोनामध्ये सगळे अँगल्स जे आहेत ते क्वाड्रिलेटरलचे, समजा राईट अँगल असतील म्हणजे 90 असतील, सो देन वी से दॅट दॅट टाईप्स ऑफ क्वाड्रिलेटर इज अ रेक्टँगल. प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. आता प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल काय आहेत ते आपण बघूया. ते अतिशय महत्त्वाचे आहेत, त्याचा यूज आपल्याला करायचा आहे, ते नेहमी लक्षात तुम्ही ठेवायचे आहेत. काय आहेत त्या प्रॉपर्टीज आपण बघूया. ऑपोजिट साईड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. ऑपोजिट साईड्स. सो फ्रेंड्स, सपोज पी क्यू बी द साईड, इट्स ऑपोजिट साईड इज एस आर. समोरची साईड जी असते तिला आपण ऑपोजिट साईड म्हणतो, नाही का, विरुद्ध म्हणतो आपण मराठीमध्ये. पी एस, साईड पी एस, याची ऑपोजिट साईड कोणती असणार आहे? तो ऑब्विअसली कोणती असणार आहे? क्यू आर. सो ऑपोजिट साईड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. सपोज लेंथ ऑफ पी एस इज 8 सेंटीमीटर, सो ऑब्विअसली लेंथ ऑफ क्यू आर इज ऑल्सो 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ पी क्यू इज 4 सेंटीमीटर, सो एस आर इज ऑल्सो 4 सेंटीमीटर. बिकॉज अपोजिट साईड्स ऑफ अ रेक्टँगल आर अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुअंट. हे याच्यावरून आपल्याला ही प्रॉपर्टी जी ती व्हेरीफाय आपल्याला करता येते. सेकंड काय बघा, डायगनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुअंट. डायगनल्स. सो फ्रेंड्स, इन दिस फिगर पी आर अँड एस क्यू आर द डायगनल्स ऑफ द क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस. यांना आपण डायगनल्स असे म्हणतो. मग यामध्ये काय असतं? डायगनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुअंट म्हणजे सपोज पी आर जेवढा असेल तेवढाच काय असणार आहे मित्रांनो? क्यू एस असणार आहे. सपोज पी आर इज 15 सेंटीमीटर, सो ऑब्विअसली क्यू एस इज ऑल्सो 15 सेंटीमीटर. बिकॉज द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, डायगनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुअंट. ओके, थर्ड प्रॉपर्टी, डायगनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. फ्रेंड्स, इयर द टू डायगनल्स पी आर अँड क्यू एस बायसेक्ट इच अदर ॲट पॉईंट टी. मित्रांनो, लक्षात घ्या, हा जो इथे जिथे बायसेक्ट करता येते, इथे एकमेकांना काय इंटरसेक्ट करता येते का, हा टीने. तर डायगनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर म्हणजेच काय? सपोज पी आर जो आहे हा 10 असेल, तो बायसेक्ट केल्यामुळे त्याचे सारखे दोन भाग झाले. सो पी टी इज 5 अँड टी आर इज ऑल्सो 5, नाही का, म्हणजे त्याचे सारखे दोन भाग करतो. थोडक्यात आपल्या असं म्हणता येईल, टी जो पॉईंट आहे इकडे सुद्धा क्यू टी जेवढा असेल तेवढाच टी एस सुद्धा असेल. मित्रांनो, या प्रॉपर्टीज अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या तुमच्या लक्षात असायला हव्यात. अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्क्रुअंट, डायगनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्क्रुअंट अँड डायगनल्स ऑफ रेक्टँगल्स बायसेक्ट इच अदर. बघूया मित्रांनो, आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे ते पण आपण बघणार आहोत. आता मित्रांनो, आपल्याला दिलं आहे बघा, पी इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ डायगनल ऑफ अ रेक्टँगल. आता पी जो आहे इंटरसेक्शन आहे, मीन्स आपल्याला सांगता येईल डायगनल्स बी डी अँड ए सी आर इंटरसेक्ट ॲट द पॉईंट पी. ओके, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 8, इट इज गिवन. लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 8, ए बी बघा हा 8 दिला आहे. तर मित्रांनो, आपल्याला डी सी विचारला किती असणार आहे. ऑब्विसली आपण आता प्रॉपर्टी शिकलो आहे, अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट, सो इट इज 8, तो दिस इज ऑल्सो 8. हे सुद्धा किती येणार आहे? 8 येणार आहे. आपण प्रॉपर्टी शिकलो, पहिली प्रॉपर्टी. ओके, बी पी 8.5, वेर इज बी पी? दिस सेगमेंट इज 8.5. फाईंड बी डी. मग मित्रांनो, बी डी आपल्याला फाईंड करायचा आहे. आणि इथे आपण बघितलं आहे पी इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगनल्स, सो पी बायसेक्ट द सेगमेंट बी डी. पी जो आहे तो बायसेक्ट करतो आहे बी डीला, म्हणजे ऑब्विसली बी पी जेवढा असेल तेवढाच मित्रांनो हा सुद्धा असेल, आपला पी डी सुद्धा असेल, नाही का. मग मित्रांनो, हा 8.5 म्हणजे हा सुद्धा किती येणार? 8.5 येणार. आणि आपल्याला विचारला आहे बी डी पूर्ण, सो 8.5 प्लस 8.5 मीन्स 17. ते आपल्याला उत्तर कळालं आहे, म्हणजे जो बी डी आहे तो किती येणार? 17. हा मित्रांनो 17 आला, बी डी 17 आला. आता आपल्याला बी सी काढायचं आहे. बी सी म्हणजे कोणता? तर हा अँगल, सॉरी हा ही साईड. आता मित्रांनो,
आपल्याला हा 8 आहे म्हणजे अपोजिट हा 8 आला, हा आपण 17 काढला तर आपल्याला पटकन राईट अँगल ट्रँगल तयार झाला आहे. बघा बी डी सी राईट अँगल ट्रँगल तयार झाला आहे. सो युजिंग पायथागोरस थेरम वी कॅन इझिली सॉल्व बी सी, इझिली फाइंड बी सी, सहज आपण बी सी काढू शकतो, नाही का. तो या पद्धतीने आपल्याला काढून दिलेला असेल, तो आपण बघूया. हा 17 आला आहे. नंतर इथे बघा मित्रांनो, ट्रँगल बी सी डी, बी सी डी जर बघितला तर इथे दाखवल्याप्रमाणे बी सी डी हा आहे आणि त्याच्या दोन साईड्स आपल्याला माहिती आहेत आणि त्यानुसार तिसरी साईड जी ती काढली, लेंथ ऑफ बी सी जी इक्वल टू 15 सेंटीमीटर. आय होप मित्रांनो तुम्हाला हे सॉल्व समे हे तुम्ही सहज पी डी एफमध्ये पाहून करू शकाल. एक्सरसाइज आपला घेऊया आपण. चला एक्सरसाइजमध्ये काय दिले ते आपण एक अभ्यासूया. फर्स्ट, लेंथ ऑफ ऍडजसेंट साइड्स ऑफ अ रेक्टेंगल आर 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली, फाइंड द लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स. मित्रांनो एक रेक्टेंगल आपल्याला दिला, सपोज मी तो काढून घेतला, फिगर काढून घेतली ए बी सी डी, तशी काही गरज नाही पण आपण काढून घेऊया. आता आपल्याला गिव्हन काय बघा, 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर ऍडजसेंट साईड, ऍडजसेंट म्हणजे लागून असलेल्या. तर ए बी सपोज मित्रांनो आपण 6 सेंटीमीटर घेतली तर त्याची लागून साईड कोणती असणार आहे, तर 8 ही असणार आहे, 8 सेंटीमीटर. राईट, इन फिगर क्वाड्रेंट, इन फिगर आपण लिहूया क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ रेक्टेंगल. हा रेक्टेंगल आहे, ओके. आता फ्रेंड्स ही 6 आहे, ही 8 आहे, रिमेनिंग साइड्स कोणती, तर उरलेली साइड बी सी आणि डी सी आहे, हिची आपल्याला लेंथ फाइंड करायची, ओके. सो वी नो दॅट द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ रेक्टेंगल, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, हा ही प्रॉपर्टी मित्रांनो रेक्टेंगलची. मग अपोजिट साइड कोणत्या आहेत, तर ए बी ची अपोजिट साइड येते आहे डी सी. सो वी से दॅट ए लेंथ ऑफ ए बी कॉन्ग्रुएंट लेंथ ऑफ डी सी, लेंथ ऑफ ए बी कॉन्ग्रुएंट लेंथ ऑफ डी सी. अँड वी नो फ्रेंड ए बी इज गिवन विच इज 6, इथे लिहून घ्यायला लागले असते ए बी इज इक्वल टू 6 आणि ए डी इज इक्वल टू, आपण नाव दिलेत त्यांना, ते दिलेलंच आहे ऍक्च्युअली आपल्याला, ओके. सो लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, तो लेंथ ऑफ ए बी कॉन्ग्रुएंट लेंथ ऑफ डी सी, सो डी सी इज ऑल्सो 6 सेंटीमीटर. पुन्हा मित्रांनो लेंथ ऑफ ए डी इज 8 सेंटीमीटर अँड इट्स अपोजिट साईड इज बी सी, सो राईट हिअर लेंथ ऑफ ए डी कॉन्ग्रुएंट लेंथ ऑफ बी सी. लेंथ ऑफ ए डी इज 8, सो ऑब्विसली लेंथ ऑफ बी सी इज ऑल्सो 8 सेंटीमीटर युजिंग द प्रॉपर्टी अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट इन अ रेक्टेंगल. सो राईट हिअर 8 सेंटीमीटर, ओके. दिस इज द अवर फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, इफ द लेंथ ऑफ वन डायगनल इज अ रेक्टेंगल इज 26, वॉट इज द लेंथ ऑफ अनदर डायगनल. वी नो फ्रेंड द प्रॉपर्टी ऑफ रेक्टेंगल्स आर द डायगनल्स ऑफ रेक्टेंगल्स आर कॉन्ग्रुएंट, नाही का. प्रॉपर्टी आपण शिकलोय, लिहूया इथे सुद्धा ए बी सी डी द रेक्टेंगल, क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ रेक्टेंगल हा रेक्टेंगल आहे. त्यापैकी आपल्याला एक डायगनल जो येतो मित्रांनो दिला 26, तो ऑब्विसली डायगनल्स आर कॉन्ग्रुएंट, सो अनदर डायगनल इज ऑल्सो 26. डायगनल्स ऑफ रेक्टेंगल्स रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. सो फ्रेंड्स डायगनल ए सी इज इक्वल टू लाइक डायगनल बी डी. आता इथे आपण जे म्हटला डायगनल आपल्याला दिला आहे ए सी आपल्याला दिला आहे समजा 26, तर ऑब्विसली मित्रांनो आपल्याला बी डी काढावा लागेल आणि तो सुद्धा किती असेल, मग तो सुद्धा किती असेल 26. लिहूया ए सी लेंथ ऑफ ए सी कॉन्ग्रुएंट लेंथ ऑफ बी डी, आणि लेंथ ऑफ ए सी एक आपल्याला दिला आहे 26, सो लेंथ ऑफ बी डी इज ऑल्सो 26 सेंटीमीटर, ओके. मित्रांनो ए सी जो येतो आपण 26 लिहिला होता आणि डायग्नल्स कसे असतात रेक्टेंगल मध्ये कॉन्क्रुएंट असतात, तर मग हा 26 आहे, तर हा सुद्धा 26 असेल. मित्रांनो अतिशय इझी सम्स होते, बघूया भेटूया आपण आता नेक्स्ट डे 26 डे मध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.